हाय फ्रेंड्स, आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर 21 मधील टेक्स्ट फंक्शनचा पार्ट 23 पाहणार आहोत. यामध्ये आपण सबस्टिट्यूट फंक्शनचा यूज कसा करायचा हे शिकणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर पहिल्यांदा पाहूया सबस्टिट्यूटची फंक्शनची डेफिनेशन. सेलमध्ये असणाऱ्या टेक्स्टला नवीन टेक्स्टने रिप्लेस करण्यासाठी सबस्टिट्यूट फंक्शनचा यूज करतात. हे फंक्शन केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजेच काय होतो, अर्थ जर आपल्या टेक्स्टमध्ये एखादा टेक्स्ट असेल, मग यातलं इंडिव्हिज्युअल एखादा अक्षर असेल, दोन अक्षर असेल किंवा संपूर्ण टेक्स्ट असेल, हे जर आपल्या टेक्स्ट काय असेल दुसऱ्या टेक्स्टने रिप्लेस करायचं असेल तर काय करायचं, त्यासाठी सबस्टिट्यूट फंक्शनचा यूज करायचा. इथं बघा, तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय, या सेलमधला किंवा या डेटामधला काय करायचे तर पीचं ए मध्ये सबस्टिट्यूट करायचं, म्हणजे पी जे आहे तो ए मध्ये रिप्लेस, पीला ए न रिप्लेस करायचं आहे. आता आपण तर बघा करून बघूया, तुमच्या लक्षात येईल कसं करायचं. तर इज इक्वल टू सबस्टिट्यूट सिलेक्ट करून घ्यायचा, माऊसनं सिलेक्ट करून घेतला डबल क्लिक करून, ब्रॅकेट स्टार्टिंग, त्यानंतर काय करायचं, ज्या सेलमधला आपला रिप्लेस करायचा डेटा तो सेल सिलेक्ट करून घ्यायचा, त्यानंतर कॉमा, त्यानंतर डबल इन्वर्टेड कॉमा घ्यायचा. त्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, जे आपण फाइंड करणार आहे ते टाईप करून घ्यायचं. इथं जसं की मी इथं काय करणार आहे, तर पी फाइंड करणार आहे म्हणून पी टाईप करून घेतला, डबल इन्वर्टेड कॉमा कम्प्लीट, त्यानंतर कॉमा, त्यानंतर पुन्हा डबल इन्वर्टेड कॉमा स्टार्टिंग करायचं, आणि यामध्ये काय घ्यायचं तर जे आपण रिप्लेस करणार आहोत ते इथं टाईप करून घ्यायचं. रिप्लेससाठी मी इथे ए टाईप करून घेतला, त्यानंतर डबल इन्वर्टेड कॉमा कम्प्लीट, त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट एंटर. बघा आता इथं हे जे पडोळीमधील पी आहे ते इथं पीचं काय झालं आहे, ए झालेलं आहे. आता इथं मी काय करतो, ड्रॅग करून घेतो. इथं बघा या नावामध्ये दोन वेळा पी होतं तर दोन वेळा काय झालं आहे, ए झालेलं आहे. जेवढ्या वेळा पी असतील तेवढ्या वेळेस आपण काय करू शकतो ते बदलू शकतो. इथे याचं सोल्युशन पण दिलेलं आहे बघा तुम्हाला. त्यानंतर इथे एक असाइनमेंट दिली, ती पण सोडवायची आहे. ती सोडवण्यासाठी सेम काय करायचं, इज इक्वल टू सबस्टिट्यूट फंक्शन सिलेक्ट करून घ्यायचं, त्यानंतर सेल सिलेक्ट करायची, कॉमा, त्यानंतर डबल इन्वर्टेड कॉमामध्ये मला जे फाइंड करायचे आहे ते टाईप करायचं, डबल इन्वर्टेड कॉमा कम्प्लीट, त्यानंतर कॉमा, नंतर पुन्हा डबल इन्वर्टेड कॉमामध्ये जे रिप्लेस करायचे ते टाईप करून घ्यायचं, डबल इन्वर्टेड कॉमा कम्प्लीट, त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट एंटर. हे काय करायचं, पुन्हा ड्रॅग करून घ्यायचं. जिथे इथं पी असेल ते काय होणार, इथं चेंज होणार. बघा इथं पी आहे, हा डी टी पी मधला पी काय आला, डी टी ए मध्ये रिप्लेस झालेला आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण सबस्टिट्यूट फंक्शनचा यूज कसा करायचा हे पाहिलेलं आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.